परिवार अवॉर्ड आणि थीम काय आहे तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण खरं तर इकडे वनश्री आहे माझ्यासोबत. हाय. आणि थीम तूच सांग आणि तू सांग की तू कशी आत्मसात केली आहे. ओके, इंडो फ्युजन थीम होती. सो मी ब्लेझर वरती हे दोन बर्ड्स लावले. सो बेसिकली मी नागालँड आणि नॉर्थ ईस्ट ला रिप्रेझेंट करायचंय. सो हे बर्ड्स मी लावलेले आहेत इथे. आणि हा एक नागा ट्राईबचा नेकलेस आहे. सो मला असं वाटलं नॉर्मल तर मी घालू शकत आहे तर अनायसी ही जर थीम आली आहे तर ब्लेझर वरती हे करून हे कच्चं आहे, हा पॅच आहे. हा. आणि साडी मी जी ड्रेप केली ती बंगाली स्टाईल मध्ये केलेली आहे. सो बंगालीला मी ट्विस्ट करून इथनं मागणं पदर घेऊन सी ॲज यू कॅन सी हिअर त्याला इथे मी कच्ची म्हणजे बंगाल आणि कच अँड आय एम वेअरिंग अ शूज कलरफुल मॅचिंग. वाव. आणि इयर कप पण खूपच सुंदर. हा, इयर कप हा घेतलेला आहे. आणि अगेन दिस इज फ्रॉम नागालँड. सो हे बोन कशा लाकडापासून वुडन पासून बनवतात. अशा पद्धतीने एक वेगळा लुक मी प्रयत्न केला. आणि माय फेवरेट डिझायनर्स क्लच साब्या आणि त्याचा बेल्ट लावला ट्विस्ट म्हणून. सो थीमनुसार मला असं वाटतं आणि मी इथे आलं असं झालं बापरे एम आय लुकिंग टू मच बट आय थिंक आय एम अप टू द थीम. नथ पण थोडी वेगळी आहे. ही तांब्याची आहे आणि त्याला फिरोजा आहे. आणि इवन ही जी अंगठी आहे ही रेड इंडियन्स च्या एका स्टोर मधून गोव्यातनं घेतली होती. जसं सगळं फ्युजन केलेलं आहे मी. सो हा जो लुक आहे ना तो ऍक्च्युली या थीमला एकदम परफेक्ट जातोय. सो यंदाची ही थीम होती पण यंदाचं वर्ष खूप छान सुरू झालं. शोला खूप छान प्रतिसाद मिळतोय. तुझी भूमिका जरी नेगेटिव्ह असली तरी त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. सो काय, व्हॉट आर यू लुकिंग फॉरवर्ड टू या वर्षी? या वर्षी बस नेगेटिव्ह फर्स्ट टाइम केलेला आणि लोकांचं भरभरून प्रेम की 4 वर्षाचा एक मुलगा पुण्याहून भेटायला आला माया. रील बघितलं. येस. आणि तुला सांगू म्हणजे स्विझरलँड, पॅरिस, हाँगकाँग, इंडियामध्ये तर आहेच पण बाहेर न पण आय नेव्हर एक्सपेक्टेड की या माझ्या या कॅरेक्टरला, कारण ती नेगेटिव्ह नाही आहे, ती यु नो ग्रे शेड आहे. ग्रे शेड आहे आणि ती जे आहे ना सत्य ते बोलून दाखवते आणि ज्या पद्धतीने बोलते तो लोकांनी खूप छान रिसीव्ह केले. सो आय वुड लव्ह टू प्ले मोर अँड मोर नेगेटिव्ह अँड ग्रे शेड. येस. मज्जा पिंक आपण कायम हक्काची मैत्रीण म्हणतो, अनेकदा इन्स्पिरेशन देतो. तू एक स्वतः इन्स्पिरेशन आहे कारण काय, तुझा एक आजारपणातील लढा तो करून आज इथपर्यंत आली आहे. पुन्हा तू नव्याने सुरुवात केली आहे. तुझं सगळं सुरू असतं. सो अशा ज्या गिवअप न करण्याचा जो एक ती जिद्द असते त्या हिशोबाने जर प्रत्येकीला काय सांगायचं असेल तर काय? सी, मला असं वाटतं जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते तेव्हा जुनी पाडावी लागते आणि त्याच्यावरच रिकन्स्ट्रक्शन होतं. सो लाईफ इज ऑल अबाउट दॅट. यू हॅव टू डिमॉलिश. जे गेलंय ते गेलंय पण पुन्हा जे गेलंय त्याच्यामध्ये आप उसमे रहो बट बहो मत. आप अगर दर्द होता है लागलं एक्सप्रेस करा. सप्रेस नका करू की कोण जज करेल. आपको वो फील करना है पेन पण त्याच्यामध्ये राहू नका. सगळं संपत असताना आपल्याकडे काय आहे ह्याच्याकडे जेव्हा बघितलं ना आपण की मग आपल्याला अजून क्रिएट करता येतं. सो आय विल ऑलवेज से की बहो मत उसमे रहो एक्सप्रेस करो सप्रेस मत करो. आणि पुन्हा फिनिक्स पक्षी बर्ड सिम्बलाइज दॅट की कितीही आयुष्यामध्ये माझे जसे 7 ऑपरेशन झाले पुन्हा मी उभी राहिले. सर लाईफ इज नॉट अबाउट दी एंड. कुठचंही एंड असताना ती नवीन बिगिनिंग असते. तुम्ही काय करू शकता ह्याच्याकडे तुम्ही फोकस करा. सो या नेव्हर गिव्ह अप. आणि जाता जाता अनेकदा आपण होम रेमेडीज फॉलो करत असतो. तुम्ही जरी सेलिब्रिटीज असला तरी घरी कुठली तरी एक होम रेमेडी ठरलेलीच असते. सो ती होम रेमेडी स्किन केअर रुटीन काय असेल जाता जाता मैत्रिणी? 2-3 आहेत पण मध आणि टोमॅटो ते मिक्स करून मी लावते आणि दही बेस्ट आणि टोमॅटोचा ज्यूस तो चेहऱ्याला लावते. हे करते आणि रात्री छान चेहरा धुवून नाईट सिरम आहे माझं ते लावून मी झोपते. पण मध आणि दही इज द बेस्ट कॉम्बिनेशन. किंवा टोमॅटो आणि दही आणि मध दिस इज ऑल्सो बेस्ट कॉम्बिनेशन. छान तुमची स्किन जी आहे ती क्लिअर व्हायला मदत होते. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.